नमस्कार मित्रांनो एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार एकवीसच्या आजच्या भागात सिद्धी वावाच्या गळ्याला तलवार लावूनही सिद्धी वावा अगदी शांतपणे उभा आहे हे पाहून राजे आपली तलवार खाली करत खुश होऊन म्हणतात वा नेतोजी काका तुमची नजर पारखी आहे हिरा शोधून काढला आहात तुम्ही हा हिरा स्वराज्याच्या कुंदनात जपून ठेवा आणि इथे शिवाकाशीत आपल्या घरातून गडावर येण्यासाठी निघतात आणि निघता निघता ते आपल्या आईला म्हणतात आता घरात एक माणूस वाढणार आहे त्यामुळे जास्तीची कमाई करायला हवी ना गडावर जाऊन दोन तीन दिवसांनी परत येईन आणि माझ्या बायकोची काळजी करायला तिच्यावर आई वडिलांवाणी माया करणारे तुम्ही दोघं आहातच की आणि इथे पन्हाळ्यावर राणी पुतळाबाईंना नेतोजी पालकर काही सोन्याच्या वस्तू भेट भेट म्हणून देतात आणि म्हणतात राणीसाहेब तुम्ही गडावर आलात म्हणून तुमच्यासाठीही भेट घेऊन आलो आम्ही अनेक आदिलशाही मुलूक काबीज केले आणि तेथे अनेक संपत्तीही काबीज केली त्यातलीच काही या भेटवस्तू तुमच्यासाठी आणल्या आहेत तुम्हाला ज्या आवडतील त्या तुम्ही घ्याव्या यावर राणी पुतळाबाई म्हणतात हा तर स्वराज्याचा खजिना हा आम्ही कसा घ्यायचा यावर नेतोजी पालकर म्हणतात यातल्या काही वस्तू राजांच्या खाजगीमध्ये जाणारच आहेत त्यातल्याच तुम्ही काही घेतल्या असं समजावं हवं तर यावर पुतळा राणेसाहेब म्हणतात नाही काका हा हक्क फक्त आणि फक्त आऊसाहेबांचा आहे या, या खजिन्याची वाटणी कशी करायची हे त्यांना विचारा आणि हा सारा खजिना त्यांच्याकडे पाठवून द्या इतक्यात राजे तेथे येतात आणि नेतोजी पालकरांना म्हणतात पुतळाबाईंना आमच्या मनातील सर्व काही कळतं आणि त्यांचे हेच संस्कार ते आता बाळ बाळशंभूंवर करतील म्हणून आम्हाला बाळ शंभूंची काळजी नाही आणि यानंतर नेतोजी पालकर तेथून जाताच राजे प्राणी पुतळाबाईंना म्हणतात राणीसाहेब बाळ शंभूंची काळजी घ्या आणि आऊसाहेबांना येथील धोक्याची कल्पना येऊ देऊ नका आणि आजपर्यंत जसे आऊसाहेबांकडून राज्यकारभाराचे खलित येत होते तसेच त्यांना पाठवायला सांगा त्यांच्या सल्ल्याशिवाय राज्यकारभार करणं अशक्य आहे आणि इथे शिवा काशीत का पन्हाळ्यावर पोचतात आणि पन्हाळ्यावर पोचताच त्यांच्या मित्रमंडळीसोबत त्यांच्या गप्पा रंगू लागतात शिवाजी राजांनी पन्हाळा कसा जिंकला हे ते आपल्या मित्रमंडळींना सांगू लागतात आणि यानंतर शिवा काशीत हे बाजीप्रभूंची नक्कल करून दाखवू लागतात बाजीप्रभू कसे चालतात बाजीप्रभू कसे बोलतात कसे तडफदारपणे वागतात याची नक्कल अगदी हुबेहूब शिवा काशीत आपल्या मित्रमंडळींसमोर करून दाखवू लागतात पण इतक्यातच बाजीप्रभू किल्ल्यावरून किल्ल्याच्या द्वाराजवळ येतात आणि शिवा काशीद यांच्या मागे येऊन उभे राहतात पण शिवा काशीद यांना याची कल्पनाही नसते की बाजीप्रभू आपल्या मागे येऊन उभे राहिले आहेत शिवा काशीद बाजीप्रभूंचा अभिनय करण्यात इतके गुंग झालेले असतात की त्यांना समजतच नाही की बाजीप्रभू आपल्या मागे येऊन उभे राहिले आहेत पण इतक्यातच त्यांची नजर मागे उभे असलेल्या बाजीप्रभूंवर पडते आणि शिवा काशीद थबकतात घाबरलेले शिवा आपले हात जोडत बाजीप्रभूंना म्हणतात सरकार माफ करा ते सवंगाण्यांनी विचारलं की बाजीप्रभू कसे भासतात म्हणून आम्ही त्यांना फक्त दाखवत होतो यावर हसतच बाजीप्रभू म्हणतात अरे शिवा घाबरतोस कशाला आम्हाला तलवार धरणारे अनेक भेटले पण हुबेहूब अभिनय करणारा तू पहिलाच भेटला आहेस चल आता आमच्या समोर एकदा आम्हाला आमची नक्कल करून दाखव बरं आम्हाला तरी समजू दे आम्ही कसे वागतो आणि यानंतर शिवा काशीत बाजीप्रभूंसमोर बाजीप्रभूंचा जभे नाही करून दाखवतात आणि हे पाहून बाजीप्रभू अत्यंत खुश होतात आणि म्हणतात शिवा तुझी ही कला फार उत्तम आहे तिला जप तुझी हीच कला तुला कुठच्या कुठे घेऊन जाईल पण मित्रांनो शिवा काशीद यांची ही कला त्यांना घेऊन गेली थेट स्वर्गलोकी पण याचं वाईट वाण्याचं किंवा दुःख माण्याचं काही कारण नाही कारण शिवा काशीत स्वतः खोटे शिवाजीराजे म्हणून बनून हसत हसत मृत्यूला सामोरे गेले होते आणि त्याच दिवशी शिवा काशीत हे देहाने जरी गेले तरी ते चिरंतर आपल्या सर्वांच्या मनात अमर झाले होते हे सगळे सीन ही सगळी कथा आपण सिरियलमध्ये पुढे पाहणारच आहोत तर यानंतर नेतोजी पालकर पन्हाळ्यावरून निघत आहेत ही खबर समजताच बाजीप्रभू नेतोजींची भेट घ्यायला जातात आणि त्यावेळी नेतोजी आपल्याला खवासखानाकडून जी, जी, जी खवास हार मिळाली त्याची खंत व्यक्त करतात आणि म्हणतात शिवाजी राजांनी अफजलखानाचा कोतळा काढल्याची खबर मिळाली आणि माहीत नाही आमच्या अंगात काय विरश्री संचारली आम्ही घोड्यावर मान टाकली आणि आणि आदिलशहाचे एक एक किल्ले एक एक प्रदेश काबीज करत सुटलो आणि थेट विजापुरापर्यंत मजल मारली पण या खवास खानानं आमचा घात केला जर ही एक एक हार आम्हाला पत्करावी लागली नसती ना तर आज आमची ही शर्मेने झुकलेली मान तुम्हाला दिसली नसती यावर नेतोजींची समजूत काढत बाजी प्रभू म्हणतात तुम्ही मान शर्मेने खाली झुकवावी असं तुमच्याकडून काही झालेलं नाही तुम्ही विजापुरापर्यंत मजल मारलीत हीच आमच्यासाठी आणि राजांसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे तुमची फौज ही बऱ्याच काळापासून लढत होती थकलेली होती आणि समोर खवास खानाची फौज ताज्या दमाची आणि पाच पट अधिक होती म्हणून ही हार पत्करावी लागली आणि तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो पण तुमच्या नावाचा आदिलशाहीमध्ये इतका दरारा बसला आहे की आता बडी बेगमने सिद्धी जोहर याला पन्हाळ्यावर आक्रमण करायला पाठवलं आहे हे ऐकताच नेतोजी पालकर बाजीप्रभूंना म्हणतात मग आमच्या या पराभवाचं उट्ट काढण्याची संधी राजे आम्हाला देतील का यावर बाजीप्रभू म्हणतात अहो नेतोजी कधीतरी आम्हालासुद्धा आमची कर्तव्य सिद्ध करायची संधी द्या आणि आपण दोघांनीही एकत्र इथे थांबणं एकत्र लढणं आणि त्यामुळे जर दोघांनाही देह ठेवावा लागला तर ते स्वराज्याच्या हिताचा नसेल नेतोजी एक डाव तुमचा एक डाव आमचा हे ऐकताच नेतोजी बाजीप्रभूंना म्हणतात बाजी काय बी झालं तरी आपली ही जोडी तुटू देऊ नका यावर बाजीप्रभू म्हणतात आम्ही ती तुटू देणारच नाही पण त्या विधाने यदा कदाचित ती तोडलीच तर आणि बाजीप्रभू पुढे काही म्हणणार इतक्यातच नेतोजी त्यांना थांबवत म्हणतात बाजीप्रभू असं वंगाळ बोलू नका बघा आणि इतक्यातच बाजीप्रभू म्हणतात नेतोजी आता पुढे काहीच बोलू नका आता फक्त जायच्या आधी आम्हाला एक आलिंगन द्या सगळ्या शंका कुशंका तेथेच विरून जातील आणि यानंतर स्वराज्याचे हे दोन्ही शिलेदार एकमेकांना आलिंगन देतात मित्रांनो स्वतःचा जीव धोक्यात घालण्यासाठी या दोघांचीही आटापिटा दोघांचाही आटापिटा पाहून खरंच हे वाटू लागतं की धन्य होते ते शिवाजी महाराज ज्यांनी असे मावळे असे शिलेदार आपल्यासोबत गोळा केले आणि धन्य होते हे शिलेदार ज्यांनी मातीसाठी स्वराज्यासाठी आणि शिवाजीराजांसाठी आपल्या देहाचा आपल्या प्राणाचा आपल्या कुटुंबाचा कसलाही विचार केला नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि मालिकेतील पुढील अपडेटसाठी आणि शिवाजीराजांची आणि त्यांच्या शिलेदारांच्या यशोगाथा ऐकत राहण्यासाठी आपल्या सौरभ जगताप आप स्पीच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे तुम्ही तिथेसुद्धा मला फॉलो करू शकता माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे